मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेंमध्ये 3 तास चर्चा झाली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला आहे. निलेश राणे यांच्याशी भेट घेऊन त्यांनी संवाद साधलेला आहे. आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे आता आपल्या सोबत आहेत. अल्पेश, निलेश राणेंनी निवृत्तीची घोषणा केली होती आणि त्यानंतर ही भेट होऊन काय चर्चा होत आहे दोघांमध्ये? काल भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मी राजकारणातून बाजूला जात असल्याची काल घोषणा केली होती आणि त्यानंतर त्यांनी हा चालक निर्णय का घेतला यावरून अनेक चर्चांना उधाण आलं होतं. यामध्ये प्रमुख कारण होतं ते म्हणजे पालकमंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांचा स्थानिक पातळीवरच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप वाढलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी निलेश राणे यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर आज रवींद्र चव्हाण हे सकाळीच राणे यांच्या आदेश बंगल्यावर पोहोचलेले होते आणि साधारण 3 तास चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे. निलेश राणे हे सक्रिय राजकारणातील कार्यकर्ते पदाधिकारी नेते आहेत आणि त्यांनी अचानक हा निर्णय घेतल्याने भाजपमध्ये देखील अनेक चर्चा होत होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेण्यासाठी त्यांनी नक्की हा निर्णय का घेतलेला आहे, ते खरंच भाजपवर नाराज आहेत का, या संदर्भात अधिक विषयावर चर्चा करण्यासाठी रवींद्र चव्हाण हे आधीच बंगल्यावर पोहोचले होते आणि त्यांनी 3 तास चर्चा केलेली आहे. दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि लवकरच आमची भूमिका आहे ती निलेश राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं आहे की लवकरच मी माध्यमांशी समोर येऊन माझी भूमिका मांडेन, मी कोणावरही नाराज नाही असं त्यांनी आता तरी सांगितलेलं आहे. मात्र त्यांच्या या राजकारण सोडण्याच्या निर्णयानंतर आपण पाहिलं तर अनेक चर्चेचा उदाहरण आलेला आहे, कारण निलेश राणे हे माजी खासदार आहेत, भाजपचे सक्रिय नेते आहेत, मात्र त्यांनी अचानक काल असा निर्णय घेतल्याने अनेक चर्चा करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या चर्चांना फुलस्टॉप मिळावा या म्हणून रवींद्र चव्हाण यांनी सध्या आधीच बंगल्यावर निलेश राणे यांची भेट घेतली. निलेश राणे यांचे कार्यकर्ते देखील सकाळपासून बंगल्यावर येत आहेत. निलेश राणे यांनी का हा निर्णय घेतला याबाबत त्यांनाही संभ्रमाचं वातावरण आहे. जोपर्यंत निलेश राणे आम्हाला आदेश देत नाही, निलेश राणे आपली पुढची भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत आम्ही बोलणार नाही. मात्र साहेबांचे आदेश आमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल असं त्यांच्या. अल्पेश, रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे नेमके गेले कुठे आहेत गाडीत बसून? आणखी कोणाच्या भेटीला घेऊन गेलेत निलेश राणेंना? येस, आता अशी माहिती मिळते की निलेश राणे यांना स्वतः रवींद्र चव्हाण त्यांच्या गाडीतून ठार येथील एका कार्यालयामध्ये गेलेले आहेत, तिथे त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. काही अजूनही विकासाच्या मुद्द्यावर काही त्यांच्यामध्ये मतभेद असल्याची माहिती मिळते आणि त्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे सध्या रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे हे एकाच गाडीतून सध्या ठार परिसरामध्ये गेले असल्याची माहिती मिळते. आपण रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच या संदर्भात बोलू आणि निलेश राणे यांनी का राजकारणातून बाजूला जाण्याचा निर्णय घेतला या संदर्भात देखील बोलू असं सांगितलेलं आहे. काल निलेश राणे यांच्या राजकारणातून मागे जाण्याच्या या निर्णयानंतर त्या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी टीका देखील केली आणि हा कुठेतरी भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे असं देखील ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आलं होतं. कारण निलेश राणे यांचे वडील स्वतः केंद्रीय मंत्री आहे, भाऊ आमदार आहे. अल्पेश, मी तुला थोडंसं थांबवतो. आपला प्रतिनिधी वैभव परब सुद्धा आपल्या सोबत आहे. वैभव, तुझ्याकडे काय इनपुट्स आहे या भेटीबद्दल? सकाळी 7:30 वाजता ही भेट झाली आहे आणि 7:30 ते जवळपास आता 10 वाजलेले आहे इथपर्यंत आहे की या दोघांमध्ये चर्चा चांगली होती. आता निलेश राणे हे एक माजी खासदार आहेत सौरभ, आणि रवींद्र चव्हाण हे सध्याचे पालकमंत्री आहेत आणि भाजपमध्ये एक देवेंद्र फडणवीसांबरोबरचे काम करणारे तगडे स्थिती म्हणून त्यांना ओळखलं जातात. कारण त्या प्रत्येक मिशनमध्ये रवींद्र चव्हाण मग कुठलंही इलेक्शन असो त्यांची इन्व्हॉल्वमेंट मोठ्या प्रमाणात वाढलेली असते आणि ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. आता निलेश राणेंच्या ट्विट नंतर ज्या वेळेला रवींद्र चव्हाण यांचं नाव पुढे येतं की रवींद्र चव्हाण यांच्यावर नाराज असल्यामुळे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काही कार्यकर्ते नाराज झाले असल्यामुळे आणि स्वतः निलेश राणे यांनी जे ट्विट केलं त्यानंतर या दोघांमध्ये
संपूर्ण जिल्हा न्याय आहे ती बैठक झाल्याची माहिती समोर मिळते आहे. कारण त्या कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी होऊ नये यासाठी रवींद्र चव्हाण यांनी एक पाऊस पुढे टाकत काल रात्री फोन केला होता नितेश राणे आणि निलेश राणे यांना की आज सकाळी 7:30 ते भेटायला येतात. अशा प्रकारची भेट ठरल्यानंतर आज सकाळी रत्नागिरीपासून ते सिंधुदुर्गपर्यंत नेमक्या कुठल्या कुठल्या ठिकाणी अडचणी आहेत, कुठल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे, नेमकं राजीनामा किंवा या राजकारणातून संन्यास घेण्याचं कारण काय आहे, अशा सगळ्या पद्धती आहेत ते रवींद्र चव्हाण यांनी समजून घेतलेल्या आहेत. दुसरा राहिला प्रश्न निलेश राणे यांच्या भवितव्याचा. निलेश राणे हे माजी खासदार राहिले असल्यामुळे आगामी काळात त्यांची भूमिका काय असणार आहे, कारण जी आगामी निवडणूक येणार आहे त्यामध्ये निलेश राणे हे लोकसभेचे उमेदवार असतील की कुडाळ मालवणच्या विधानसभेचे उमेदवार असतील यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. कारण का वारंवार आहे ते निलेश राणे यांना आश्वासन दिलं जात आहे परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन दिलं गेलं नव्हतं, तर त्या बाबतीत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे ते समोर आलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जर लोकसभा आणि विधानसभा दिली जाणार नसेल तर विधान परिषदेची जी गणित आहेत ती निलेश राणेंच्या बाजूने बसत आहेत का, अशा प्रकारची देखील चाचपणी या आधी झाली होती. परंतु आत्ताच्या बैठकीत मात्र निलेश राणे नितेश राणे यांचे समजूत करण्याचा एक प्रयत्न रवींद्र चव्हाण यांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे या पुढाकारात निलेश राणे यांची मनधरणी झालीय का की आणखीन काही पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं करून देऊन निलेश राणे यांची आता मनधरणी केली जाणार आहे हे सर्वात महत्वाचं असेल. चला ठीक आहे, वैभव धन्यवाद या माहितीबद्दल. दरम्यान निलेश राणेंच्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरेंनी. काल निलेश राणे यांनी मी राजकारणातून बाजूला जात असल्याचं ट्विटरद्वारे सांगितलं आणि यानंतर आपण पाहतोय सध्या त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांनी हा निर्णय का घेतला यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण देखील त्यांची मनवणी करण्यासाठी आणि त्यांचा हा निर्णय का घेण्यात आलेला आहे यासाठी त्यांच्या आदिश बंगल्याजवळ पोचले होते. सकाळी साधारण 7:00 पोचले होते आणि आता साधारण आपण पाहिलं तर 9:50 झालेली आहेत आणि साधारण 3 तास चर्चा केल्यानंतर आता रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे हे बाहेर पडलेले आहेत. 26 मी राजकारणातून का माघार घेतलेली आहे आणि मी का बाजूला जात आहे याविषयी लवकरच बोलेन असं निलेश राणे यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन अजित कदमसा, मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. निलेश राणे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. राजकारणातून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा निलेश राणे यांनी काल केली होती. त्यानंतर भाजप नेते रवींद्र चव्हाण हे तातडीने आता सकाळी निलेश राणेंच्या भेटीला गेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करत आहेत. रवींद्र चव्हाणांमुळेच निलेश राणे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तर निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे सागर बंगल्याकडे रवाना झालेले आहेत. काही वेळापूर्वी रवींद्र चव्हाणांनी निलेश राणे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत 3 तास चर्चा केली होती. त्यानंतर निलेश राणेंना घेऊन रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत. याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्यासोबत आहे. गणेश, काय माहिती मिळते या भेटीबद्दल? निवृत्तीची घोषणा माघारी घेण्याची शक्यता आहे निलेश राणे? त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडनं होतोय, वरिष्ठ नेत्यांकडनं होतोय. आज सकाळीच रवींद्र चव्हाण हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले, त्यांच्याशी बराच वेळ त्यांनी चर्चा केली आणि ती चर्चा झाल्यानंतर त्यांच्या जुहू इथल्या निवासस्थानातून दोघे एकाच गाडीतनं आता सागर बंगलाच्या दिशेला गेल्याचं कळतंय आणि तिथं देवेंद्र फडणवीसांची भेट होणार आहे आणि निलेश राणे यांनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांनी मागे घ्यावा आणि ज्या प्रकारे ते आतापर्यंत पक्षासाठी काम करत होते तसंच त्यांनी काम पुढे सुरू ठेवावं, त्यांच्यासोबत न्याय होईल अशा प्रकारचं आश्वासन निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं त्यांना देण्यात येईल. ज्या अर्थी कोकणाचं राजकारण पाहिलं, एकनाथ शिंदे भाजपसोबत आले, अजित पवार यांचं गट राष्ट्रवादीचं भाजपसोबत आलं, त्या वयापासूनच कोकणात ज्या प्रकारे उमेदवार वाढलेले आहेत आणि ज्या प्रकारे तिथल्या जागांसाठी जी रस्सीखेच सुरू आहे त्यालाच कंटाळून निलेश राणे यांनी कालचा तो आपला निर्णय घेतला होता आणि आता हा निर्णय त्यांनी मागे घ्यावा हेच सांगण्यासाठी किंवा ह्यावर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडे मंत्री रवींद्र चव्हाण त्यांना घेऊन जात आहेत आणि थोड्याच वेळात भेट होईल अशी माहिती मिळत आहे. ठीक आहे गणेश, धन्यवाद या अपडेट्स बद्दल.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.